गुड आफ्टरनून एवरीवन मार्क योर अटेंडेंस इन चैट बॉक्स। एंड लेट मी नो वेदर माई वॉइस इज क्लियर और नॉट। माझा आवाज सर्वांना येतोय आणि सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा जे क्लासमध्ये अटेंड करताय। ओके एंड एवरीवन मार्क ओपन युअर मॅथ्स टेक्स्टबुक अँड नोटबुक ऑल्सो। ओके तर आपण स्टार्ट करूया 7th स्टँडर्ड स्टुडंटपासून। ओके स्क्रीन शेअर केले, स्क्रीन सर्वांना विजिबल आहे, चॅट बॉक्समध्ये रिप्लाय करा। ओके तर 7th स्टँडर्ड स्टुडंट, टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट लेसन नंबर 2। ओके सेकंड लेसन आपण स्टार्ट करतोय आज, दॅट इज मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटीजर्स। ओके आपण लेसन नंबर 2 स्टार्ट करतोय, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटीजर्स। मराठी स्टुडंट, पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार। ओके फर्स्ट ऑफ ऑल मला सांगा, व्हॉट इज मीन बाय इंटीजर्स? इंटीजर्स माहिती आहे सगळ्यांना, इंटीजर हा वर्ड ऐकला आहे का तुम्ही 7th स्टँडर्ड स्टुडंट? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा। ओके चला फर्स्ट ऑफ ऑल मी सांगते व्हॉट इज मीन बाय इंटीजर्स। ओके इन मॅथमॅटिक्स इंटीजर्स आर द कलेक्शन ऑफ द होल नंबर्स अँड नेगेटिव्ह नंबर्स। ओके तर होल नंबर काय तुम्ही विचारणार, होल नंबर्स तरी माहिती आहे सगळ्यांना, विच आर स्टार्ट फ्रॉम 0। ओके होल नंबर्स स्टार्ट फ्रॉम 0। ओके 0, 1, 2 एंड इन्फिनिटी। ओके एंड नॅचरल नंबर्स स्टार्ट फ्रॉम 1, 2, 3। ओके नॅचरल नंबर स्टार्ट्स फ्रॉम 1। ओके जे 1, 2, 3 एंड इन्फिनिटी। होल नंबर्स स्टार्ट्स फ्रॉम 0, 0, 1, 2, 3 एंड इन्फिनिट। एंड नॅचरल नंबर्स आर स्टार्ट फ्रॉम 1, 2, 3, 4 एंड इन्फिनिट। ओके एंड नेगेटिव्ह नंबर्स सगळ्यांना माहिती आहेत का? नेगेटिव्ह नंबर्स, नेगेटिव्ह नंबर्स दॅट इज -1, -2, -3 अँड इन्फिनिट। ओके तर या सगळ्या होल या सगळ्या होल नंबर्स वेट अ मिनिट या सगळ्या होल नंबर्स आणि नेगेटिव्ह नंबर्सचं कलेक्शन, ओके त्यांनाच आपण काय बोलतो, इंटीजर्स। ओके आता या इंटीजर्सच आपल्याला आज काय करायचंय, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन आपल्याला काय करायचंय या लेसनमध्ये बघायचंय। ओके तर स्टार्ट करूया आपण। आणि तुम्ही जसं पण लास्ट स्टँडर्डमध्ये ॲडिशन आणि सबट्रॅक्शन बघितलंच असेल याचं, इंटीजर नंबर्सचं, राईट? लास्ट स्टँडर्डमध्ये स्टडी केला आहे ना सगळ्यांनी इंटीजर्स ॲडिशन आणि सबट्रॅक्शन कसं करायचं। इन प्रिवियस क्लास वी हॅव लर्न टू ॲड अँड सबट्रॅक्ट इंटीजर्स युझिंग दोज मेथड फिलिंग द ब्लँक्स। आता आपल्याला लास्ट टाइम तुम्ही शिकलेला आहे त्यावरून हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करायचा आहे। ओके चला स्टार्ट करूया, फर्स्ट एकदम इझी आहे, 5 + 7
एवरीवन नोज, राइट? 5 + 7 काय होणार आंसर? 12, राइट? 5 + 7 इक्वल टू 12. ओके, नेक्स्ट काय सांगितलं त्यांनी? 10 + and -5. चला तर याचं कसं आपण करणार ऍडिशन? कोण सांगेल मला याच्याबद्दल ऍडिशन आन्सर काय ना? 10 + -5 एक पॉझिटिव्ह नंबर आहे आणि एक नेगेटिव्ह नंबर आहे. लास्ट टाइम मी शिकवलं सुद्धा आहे, पॉझिटिव्ह आणि एक नेगेटिव्ह नंबरला जर ऍड करायचं असेल तर काय कसं करणार? काय येणार बघा? 10 as it is पॉझिटिव्ह राहणार. ओके, -5 म्हणजे काय? -10 मधून -5 करणार. ओके, इथे साइन चेंज होणार, प्लस मायनस मायनस येणार. ओके, 10 मधून 5 कॅन्सल झाले, काय येणार आन्सर? 5. ओके, आणि साइन कशाचं देणार? साइन कशाचं देणार? बिगर नंबर, बिगर नंबर इज 10. 10 इज अ पॉझिटिव्ह मीन्स +5. ओके, तर आन्सर काय येणार? +5. ओके, कळालं सगळ्यांना? 10 + -5 आन्सर इज +5. ओके, नेक्स्ट काय? -4 + 3. चला हा सॉल्व करा सगळ्यांनी. -4 + 3 काय आन्सर येणार? -4 + 3 येस, आन्सर इज 1 नाही येणार. बघा परत एकदा, इथे काय? -4 + 3 म्हणजे आपण काय करणार? इथे सप्रॅक्शन करणार. एक नेगेटिव्ह नंबर आहे, एक पॉझिटिव्ह नंबर आहे, राईट? आपण काय करणार? सप्रॅक्शन करणार. मीन्स -4 मधून 3 काय करणार? कॅन्सल करणार. 4 मधून 3 कॅन्सल झाले, काय येणार? सप्रॅक्ट झाल्यावर आन्सर काय येणार? 1, राईट? आणि बिगर नंबरचं साईन काय? मायनस. 4 इज अ बिगर नंबर ना, 4 ला काय साईन आहे? नेगेटिव्ह. दिस -1. ओके, आन्सर इज -1. अंडरस्टूड एव्हरी वन? नेक्स्ट आहे -7 + -2. आता हे कसं सॉल्व्ह करणार? इथे दोन्ही सुद्धा काय आहेत? नेगेटिव्ह नंबर्स आहेत. दोन्ही नेगेटिव्ह नंबर्स आपल्याला काय करायचंय? ऍडिशन करायचंय. तर काय येणार बघा? -7 as it is येणार, प्लस मायनस काय येणार इथे? मायनस. हा प्लस आणि हा मायनस मिळून काय येणार? -2. म्हणजे आता इथे काय करणार? -7 - 2 काय करणार आपण? इथे काय येणार आन्सर? -7 and -2. काय आन्सर येणार? चला सांगा. -9 आन्सर येणार. काय आन्सर येणार बघा? -9 ऍडिशन होईल ना, डबल साइन आहे, ते आन्सर आहे ना -9. ओके, पाहिलं सगळ्यांना? ऍडिशन अँड सप्रॅक्शन ऑफ इंटीजर्स हे लास्ट टाइम तुम्ही शिकलेला आहात. ओके, तर बाकीचे रिमेनिंग तुम्ही घरी काय करायचे? सॉल्व्ह करायचे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. सगळ्यांकडे टेक्स्ट बुक आहे? ओके, राईट अ नंबर इन इच ब्रॅकेट टू ऑप्टेन द आन्सर्स 3 इन इच ऑपरेशन. काय करायचं तुम्हाला? इथे आन्सर काय यायला पाहिजे? सगळ्यांचा 3 यायला पाहिजे. ओके, तर तुम्हाला इथे
-6 मध्ये नंबर ऐड करायचे, प्लस कुठला नंबर ऐड करणार तर तुम्हाला 3 आंसर येणार. 4 मायनस काय केल्यानंतर तुम्हाला आंसर 3 येणार. 7 प्लस काय केल्यानंतर आंसर 3 येणार. हे तुम्हाला काय करायचे इथे फिल करायचे. ओके चला, तर कसं करणार, -6 मध्ये प्लस काय केल्यानंतर तुम्हाला आंसर 3 येणार. चला बोर्ड कडे लक्ष द सगळ्यांनी, आंसर काय पाहिजे आपल्याला, +3. ओके इथे काय, -6 प्लस फिलिंग द ब्लँक्स इक्वल टू आंसर यायला पाहिजे 3. ओके चला सांगा, -6 मध्ये तुम्ही काय ऍड केल्यानंतर तुम्हाला 3 आंसर येणार. पॉझिटिव्ह नंबर ऍड करायला लागेल का आपल्याला नेगेटिव्ह नंबर ऍड करायला लागेल ते सांगा मला फर्स्ट. येस, काय नंबर ऍड करायला लागेल आपल्याला, पॉझिटिव्ह नंबर ऍड करायला लागेल, राईट, कारण 3 इज अ पॉझिटिव्ह नंबर. आता आपण काय करणार, म्हणजे आपल्याला असा नंबर घ्यायला लागेल की त्याच्यामधून 6 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला पॉझिटिव्ह 3 नंबर येईल. ओके मीन्स काय येणार, आता समजा मी इथे आपण 6 मधून 3 पण सुद्धा सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला 3 आन्सर येऊ शकतो राईट. पण इथे काय, -6 आहे आणि आपण इथे +3 केलं तर आन्सर काय येणार, इथे -3 येणार ना. बिगर नंबरचा साईन काय येणार, मायनस, राईट, -3 येणार, मग हे रॉंग येईल. मग आपल्याला बिगर नंबर बघायचा असा की त्याचं पॉझिटिव्ह असला पाहिजे, राईट. म्हणजे का आपण आपण काय करणार, -6 मधून जर +9, राईट, पॉझिटिव्ह 9 नंबर जर आपण सबट्रॅक्ट केलं, म्हणजे 9 मधून -6 केलं तर आपल्याला आन्सर काय येणार, 3 येणार, राईट. 9 मधून 6 कॅन्सल झाले, 3, अँड बिगर नंबरचा व्हॅल्यू काय, प्लस, राईट, इथे काय येणार, 9. कळालं सगळ्यांना, कळतंय का, जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. 8 स्टँडर्ड, सॉरी 7 स्टँडर्ड. ओके नेक्स्ट आहे, 4 - -3. आता हे सांगा, 4 मधून आपण किती कॅन्सल केले, काय नंबर सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला 3 हा नंबर येईल, हा 3 आन्सर येईल. 4 मधून काय सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला 3 नंबर येईल. आणि पॉझिटिव्ह नंबर असेल की नेगेटिव्ह नंबर असणार, भावेशने आंसर सांगितलं -1, पण -1 केल्यानंतर तर ते ऍड होणार ना. व 4 - -1 केल्यानंतर हे दोघं जण ऍड होणार, 4 + 1 होणार, 4 + 1 5 होणार. ओके फक्त 1 केलं, 4 मधून जर 1 कॅन्सल केलं तर 3 आन्सर येईल, बरोबर. आणि बिगर नंबरचं साईन तर आहे प्लस. ओके तर इथे काय ना, 4 - 1, द करेक्ट आन्सर इज 1. अंडरस्टूड भावेश? ओके चला नेक्स्ट वाला तुम्ही सॉल्व करा, बाकीचे रिमेनिंग आहेत ते तुम्ही सॉल्व करा, मी विचारणार आहे. तोपर्यंत 8 स्टँडर्ड स्टुडंट आहेत का क्लास मध्ये, 8 स्टँडर्ड स्टुडंट ऍड झालेत का क्लास मध्ये, नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये, 8 स्टँडर्ड स्टुडंट. सगळे 7 स्टँडर्ड स्टुडंट आहेत,
ओके चला सॉल्व करा मग बाकीचे बघूया किती जणांना लक्षात आहे. झाल्यानंतर चॅट बॉक्स मध्ये कंप्लीटेड म्हणून टाका. कंप्लीटेड बघा. नेक्स्ट काय 7 + - 3 काय नंबर येणार इथे जरा कोण सांगणार. 7 + - 3 बघा आन्सर पॉझिटिव्ह नंबर आहे. ओके आणि ते पॉझिटिव्ह नंबर बिगर नंबर्स आहे साईन आहे म्हणजे इथे 7 ला ऑलरेडी पॉझिटिव्ह नंबर आहे राईट. तर आपल्याला आता जो मिडल मध्ये जो नंबर असायला पाहिजे तो काय असायला पाहिजे. सप्रॅक्शन झालंय ना 7 मधून काहीतरी सप्रॅक्ट झाल्यानंतर 3 आन्सर आले राईट. म्हणजे आपल्याला इथे काहीतरी स्मॉलेस्ट नंबर पाहिजे त्याच्यामधून सप्रॅक्ट केलं पाहिजे मायनस नेगेटिव्ह साईन काय आन्सर येणार. काय आन्सर येणार कोण सांगेल. माझा आवाज येतो सर्वांना. चला सांगा 7 मधून आपण कुठला नंबर ऍड केला तर आपल्याला 3 हे जे आन्सर येईल. कुठला इंटीजर जर आपण ऍड केला तर आपल्याला आन्सर 3 येईल. इंटीजर म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह नंबर सुद्धा ऍड करू शकता नेगेटिव्ह नंबर सुद्धा ऍड करू शकता. येस विच -4 व्हेरी गुड. काय करणार -4 बघा 7 मधून जर -4 म्हणजे 7 मधून 4 कॅन्सल झाले काय येणार 3 आन्सर आहे राईट. आणि बिगर नंबरचं साईन काय 7 चं साईन काय प्लस आहे ते इथे ऑलरेडी प्लस आलंय. ओके आन्सर काय इथे येणार 7 - 4. नेक्स्ट -5 - -3 चला आता कोण सांगेल. -5 - आता इथे बघा -5 - -3 काय करणार आता इथे आपण. बघा हा तर पॉझिटिव्ह नंबर आहे बरोबर म्हणजे बिगर नंबर आपला पॉझिटिव्ह असला पाहिजे राईट. आणि इथे ऑलरेडी एक नेगेटिव्ह नंबर आहे काय नंबर ऍड करणार आपण इथे. म्हणजे ऍक्च्युली इथे सप्रॅक्शन ऑफ इंटीजर आहे बघा सप्रॅक्शनचं साईन आहे सप्रॅक्शन ऑफ इंटीजर्स आहे.
काय नंबर येणार? आन्सर काय येणार? चला बघा. प्लस 8 येणार की मायनस 8 येणार? बघा, मायनस फाय मायनस ऑफ 8. काय आन्सर येणार? प्लस 8, राईट? 8 मधून मायनस 5. पण इथे हे ॲडिशन होईल. जर तुम्ही प्लस 8 टाकलं तर हा ॲडिशन होईल. मायनस 5 आणि मायनस 8, काय येणार आन्सर? मायनस, सॉरी, मायनस ऑफ 13 आन्सर येईल. ओके, इथे येणार, आपण इथे मायनस 8 लिहिणार तर मायनस मायनस प्लस होणार. कळतंय तुम्हाला? बघा इथे मायनस 5 मायनस ऑफ डॅश इक्वल टू 3 आहे. ओके, तर आपण इथे जर 8 हा पॉझिटिव्ह नंबर जर आपण लिहिला तर काय आन्सर येणार? आपण काय करणार, त्याचा दोन काय आहेत, नेगेटिव्ह नंबर आहेत ना, त्याचं काय होणार? ॲडिशन होणार. मायनस 5 मायनस 8 काय येणार? मायनस 13 येईल आन्सर. ओके, तर इथे आपण मायनस 8 घेतला, मायनस 8 घेतला तर मायनस ऑफ मायनस 8 म्हणजे काय होणार? मायनस 5 मायनस मायनस प्लस 8 इक्वल टू 3. ओके, कळालं? तर इथे आन्सर येणार, इथे काय येणार? मायनस 8 येणार. जर तुम्ही मायनस 8 घेतलं तर हा मायनस मायनस प्लस होईल आणि मग प्लस 8 मधून आपण मायनस 5 जर आपण कॅन्सल केले तर आपल्याला आन्सर पॉझिटिव्ह मध्ये 3 मिळेल. कळालं? आन्सर इज मायनस 8 येणार. ओके, चला तर बाकीचे तुम्ही घरी करू शकता. पुढे जाऊया ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये. काय तुम्हाला डाऊट आहे? बघा, त्याचे रूल एकदा मी सांगते. ॲडिशन सबट्रॅक्शनचे, टू पॉझिटिव्ह नंबर्स आर ॲडेड अँड द पॉझिटिव्ह साईन फॉर द सम. बघा, जेव्हा जर दोन पॉझिटिव्ह नंबर्स असतील, म्हणजे 5 + 3, हे दोन पॉझिटिव्ह नंबर जर तुम्ही ॲड केले तर त्याचं जे आन्सर येईल, आता समजा 5 + 3 काय आहे? 8. तर याच्या आन्सरला सुद्धा काय साईन कुठलं येणार आहे? पॉझिटिव्ह. ओके, राईट? ॲडिशनचे रूल सांगते मी इंटीजरचे. जेव्हा दोन नेगेटिव्ह नंबर्स तुम्ही ॲड करणार, ओके, वेन टू नेगेटिव्ह नंबर्स आर ॲडेड अँड नेगेटिव्ह साईन इज गिवन फॉर दी सम, तर त्यांच्या समला आपण काय करणार? नेगेटिव्ह साईन देणार. ओके, कळालं सगळ्यांना? आणि थर्ड वाला रूल आहे, वन पॉझिटिव्ह अँड वन नेगेटिव्ह नंबर्स आर ॲडेड बाय सबट्रॅक्टिंग देम अँड गिविंग द साईन ऑफ द ग्रेटर नंबर टू द रिझल्ट. जे आतापर्यंत आपण शिकलो, जर एक पॉझिटिव्ह आणि एक नेगेटिव्ह नंबर असेल, आपण काय करतो? त्यांचं सबट्रॅक्शन करतो. ओके, जेव्हा तुम्ही एक पॉझिटिव्ह आणि एक नेगेटिव्ह नंबर ॲड करता तर आपण त्याचा करताना तिथे ॲडिशनचं साईन आहे, पण करताना आपण काय करणार? सबट्रॅक्शन करणार.
आणि साइन कोणाचं देणार? ग्रेटर नंबरचं काय देणार? साइन देणार. ग्रेटर नंबरचं काय देणार आहे तुम्ही? साइन देणार, राईट. कळालं सगळ्यांना? हे होते ॲडिशन, जेव्हा तुम्ही इंटीजरचं ॲडिशन करता. ओके, कळालं सगळ्यांना? कोणाला काय डाऊट आहे? आता मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्शन बघूया, सॉरी मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन कडे जाऊया आपण. बघा इथे तुम्हाला मल्टिप्लिकेशन ऑफ इंटीजर्स. आता तुम्हाला इथे एक काय कन्वर्सेशन दिलेलं आहे, काय एक इन्फो दिलेले आहे, चला आपण ते बघूया एकदा. काय सांगितलंय? मयुरीज बायसिकल गॉट पंक्चर ऑन द वे बॅक फ्रॉम स्कूल अँड शी डिड नॉट हॅव इनफ मनी टू गेट इट रिपेअर. काय सांगितलंय? मयुरी शाळेतून घरी जाताना तिची सायकल जी होती ती पंक्चर झाली आणि पंक्चर साठी तिच्याकडे पैसे नव्हते, म्हणजे पाहिजे तेवढे पैसे नव्हते. सुशांत, स्नेहल अँड कल्पना लेंट हर 5 रुपीज इच. तर तेव्हा सुशांत तिला तेव्हा तिला सुशांत, स्नेहल आणि कल्पनाने किती रुपीज दिले? 5 5 रुपीज दिले. ओके, उसने दिले. दस शी बोरोड 15 रुपीज ऑल टुगेदर अँड गॉट द बायसिकल रिपेअर. आता तिच्याकडे सगळ्यांनी 5 5 रुपये दिले उसने, तर तिच्याकडे किती रुपीज झाले? सगळ्यांनी 5 5, म्हणजे तिघ जणांनी 5 रुपीज दिले ना. 5 3 15, 15 रुपीज तिच्याकडे काय राहिले? आता जमा झाले, बरोबर. आणि नंतर तिने काय केली? ती सायकल दुरुस्त केली. वी बोरो मनी, वी शो बोरो मनी और अ डेबिट युझिंग द मायनस साइन. ओके, आता जर तुम्हाला कोणा जर तुम्ही कोणाकडून उसने घेतले पैसे, ओके, बोरो म्हणजे काय? उसने घेतले, ओके, आणि डेबिट म्हणजे कर्ज, तर आपण ते कशा कुठल्या साइनने दाखवतो? मायनस साइनने दाखवलो दाखवतो. ओके, काय साइनने दाखवतो? मायनस, त्याच्या पुढे आपण नेगेटिव्ह साइन लिहितो. दॅट इज मयुरी हॅड अ डेब ऑफ 15 रुपीज और मयुरी हॅड -15 रुपीज. ओके, म्हणजे आता मयुरीवर 15 रुपयाचं काय होतं? कर्ज होतं, किंवा तिच्याकडे -15 एवढे रुपीज होते. कळालं सगळ्यांना? कळालं का इथपर्यंत? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. तिने प्रत्येकाकडनं 5 5 रुपये घेतलेत ना, राईट. -5 म्हणजे तिने सगळ्यांकडनं 5 5 रुपीज घेतले. ओके, म्हणजे उसने घेतले. मग त्यांनी काय सांगितलं? उसने घेतो कोणाकडून आपण, किंवा आपल्यावर कोणाचं तरी कर्ज असेल तर आपण ते जे नंबर आहे त्याच्या पुढे आपण नेगेटिव्ह साइन देतो, राईट. ओके, म्हणजेच आपण इथे काय करणार? तिघांनी तिला 5 5 रुपीज दिले, म्हणजे -5 प्लस -5 प्लस -5 किती झाले? प्लस -5 प्लस -5 प्लस -5, म्हणजे बघा -5 मायनस प्लस -5 मायनस प्लस -5, म्हणजे -5 -5 -5. आपण काय करणार? या सगळ्यांची ऍडिशन करणार. 5 प्लस 5 प्लस 5 किती झाले? 15. आणि नेगेटिव्ह साइन ऍज इट इज लिहिणार. ओके, म्हणजे तिच्याकडे -15 रुपीज काय आहे आता? तिच्याकडे कर्ज आहे. ओके, कळालं? इथपर्यंत कळालं? म्हणजेच आता मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर काय करणार आपण? -5 मल्टीप्लाय बाय 3, बरोबर ना? तिघा जणांनी दिलंय ना, सुशांतनी दिलंय, कोणी दिलंय अजून? स्नेहलनी दिलंय आणि कल्पनाने दिलंय. म्हणून त्याला आपण काय केलं? -5 ला आपण 3 नी मल्टीप्लाय केलंय. आन्सर काय येणार? 5 3 जर किती? 15, राईट. आणि घेतलेलं आहे ना तिने, मायनस साइन आहे ना, तर इथे आपण मायनस साइन ऍज इट इज लिहिणार. कळालं सगळ्यांना? 1 नेगेटिव्ह नंबर आहे आणि 1 पॉझिटिव्ह नंबर आहे. जर एक पॉझिटिव्ह आणि एक नेगेटिव्ह नंबर असेल आणि त्याचा मल्टिप्लिकेशन तुम्हाला करायचा असेल तर त्याचा आन्सर काय येणार? नेगेटिव्ह मध्येच येणार. काय येणार आन्सर? नेगेटिव्ह मध्येच
येणार. कळालं तुम्हाला? इथपर्यंत कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, जर मल्टिप्लिकेशन जर तुम्हाला एक पॉझिटिव्ह आणि एक नेगेटिव्ह नंबरचं जर तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर त्याचा आन्सर जे येईल ते कशामध्ये येणार? कशामध्ये येणार आन्सर? नेगेटिव्ह साइन मध्ये येणार. ओके, नेक्स्ट आपण बघूया पुढे. नंतर काय सांगितलं बघा. ऑफकोर्स मयुरी पेड बॅक हर डेब्ट द नेक्स्ट डे. म्हणजे काय सांगितलं, दुसऱ्या दिवशी काय करणार ती मयुरी, त्यांना परत करेल ना जे 15 रुपीज आहेत ते. तिने काय केले, तिच्या आईकडून 15 रुपीज घेतले आणि त्यांना परत केले. ओके, आणि ते कर्ज फेडले. आता इथे काय सांगितलंय, वी हॅव लर्न द मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ होल नंबर्स. आपण सगळ्यांनी होल नंबर आहे त्याचं मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन आपण शिकलोय, राईट? वी हॅव इवन मेड टेबल्स टू कॅरी आउट द मल्टिप्लिकेशन. आणि आपण हे जे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन साठी पाढे सुद्धा तयार केलेले आहेत, बरोबर? नाउ लेट अस लर्न टू मल्टीप्लाय इंटीजर्स, दॅट इज मल्टिप्लिकेशन ऑफ नंबर्स इन द सेट ऑफ इन्क्लूड्स नेगेटिव्ह नंबर्स, पॉझिटिव्ह नंबर्स अँड झिरो. आता नॉर्मल जे नंबर्स होते होल नंबर, राईट, म्हणजे 1 पासून तर पूर्ण इन्फायनाइट, त्याचं तुम्ही मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन बघितलं आहे. ओके, आता जर तुम्हाला या लेसन मध्ये काय करायचं, इंटीजर म्हणजे त्याच्यामध्ये होल नंबर सुद्धा असणारे, पॉझिटिव्ह नंबर असणारे, नेगेटिव्ह नंबर असणारे, झिरो सुद्धा असणारे, यांचं तुम्हाला आज काय करायचंय, मल्टिप्लिकेशन शिकायचंय. कळालं सगळ्यांना इथपर्यंत? कळालं इथपर्यंत? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला नेक्स्ट काय सांगितलंय त्यांनी. बघा इथे काय सांगितलं, बघा -3 प्लस -3 प्लस -3 प्लस -3, दिस ऍडिशन इज द ऍडिशन ऑफ -3 इज 4 टेकन 4 टाइम्स. इथे काय केलंय, -3 -3 -3 हे काय केलंय, ऍडिशन 4 टाइम्स घेतलंय. ओके, 4 टाइम्स ऍडिशन करून आन्सर काय आलं, -12, राईट? काय आन्सर आलं, -12. मग त्यालाच आपण -3 मल्टिप्लाय बाय 4 असं लिहू शकतो का? लिहू शकतो ना, लिहू शकतो का आपण? 4 टाइम्स एवढा ऍडिशन करण्यापेक्षा आपण डायरेक्ट मल्टिप्लाय बाय 4 करू शकतो -3 ला. चॅट बॉक्स मध्ये सांगा. बघा इकडे जर मी आता तुम्हाला एखादा लिहायचं, आता तुम्हाला सांगितलंय तुम्ही आता इथे -4 प्लस मायनस सॉरी प्लस -4 प्लस -4 प्लस -4. ओके, आता हे 4 टाइम्स तुम्ही प्लस करायचंय, तुम्हाला -4 -4 -4 हे 4 टाइम्स तुम्हाला ऍड करायचंय. तुम्ही याला ऍज इट इज असं पण लिहू शकता, -4 किती टाइम्स ऍड करतोय आपण, 4 टाइम्स, बरोबर? म्हणजेच मल्टिप्लाय बाय 4 केलं मी, करू शकतो ना? आन्सर काय येणार बघा, 4 4 16, राईट? आणि मायनस साइन. ओके, आन्सर काय आलं, -16. इथे सुद्धा आन्सर काय आलं असतं, -16, राईट? तर आपण या मेथडने सुद्धा करू शकतो आणि ही मेथड एकदम फास्टेस्ट मेथड आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन करून तुम्हाला आन्सर फास्ट मिळेल. कळालं? राईट, चला आता मला तुम्ही काय करायचंय, नोटबुक ओपन करा आणि मला तुम्ही आता काय करा, -6 चा टेबल लिया. टेबल तर नॉर्मल 6 चा टेबल येतो ना तुम्हाला, येतो ना नॉर्मल 6 चा टेबल?
म्हणजे प्लस सिक्स चा टेबल येतो, सिक्स चा टेबल येतो ना तुम्हाला लिहिता. आता फक्त काय करायचं, मायनस सिक्स चा लिहायचंय. सिक्स च्या ऐवजी तिथे साइन काय घ्यायचंय, मायनस सिक्स. चला लिहायला स्टार्ट करा, झाल्यानंतर सांगा मला. स्टार्ट करा यायला मायनस सिक्स चा टेबल. कंप्लीट झाल्यानंतर कंप्लीटेड म्हणून टाका चॅट बॉक्स मध्ये. कंप्लीटेड. ओके फास्ट. कंप्लीटेड मायनस सिक्स चा टेबल. ओके बघा आता इकडे नॉर्मल सिक्स चा टेबल तुम्ही सगळ्यांनी लिहिलाय बरोबर, सगळ्यांना येतो पण लिहिता. आता आपण काय करणार आहोत, मायनस सिक्स चा टेबल लिहिणार आहोत. ओके बघा, मायनस सिक्स वन जार. चला आता इथे काय करणार, एक मायनस, एक नेगेटिव्ह नंबर आहे, एक पॉझिटिव्ह नंबर आहे, राईट. काय करणार आपण, सिक्स वन जार किती येणार, सिक्स, राईट. आणि साईन काय येणार आहे आन्सरला, नेगेटिव्ह. बरोबर, मल्टिप्लिकेशन मध्ये एक पॉझिटिव्ह एक नेगेटिव्ह नंबर असेल तर आन्सर काय येतं, नेगेटिव्ह येतं. ओके, सिक्स वन मायनस सिक्स वन जार मायनस सिक्स, मायनस सिक्स टू जार काय आन्सर येणार. चला लिहायला स्टार्ट करा सगळ्यांनी मायनस सिक्स चा टेबल. मायनस सिक्स टू जार काय येणार, मायनस ट्वेल्व, राईट. मायनस सिक्स थ्री जार मायनस एटीन, बरोबर. मायनस सिक्स फोर जार मायनस ट्वेंटी फोर, मायनस सिक्स फाईव्ह जार मायनस थर्टी, राईट. कळतंय सगळ्यांना, एक पॉझिटिव्ह एक नेगेटिव्ह नंबर आहे तर आन्सर काय येणार आहे त्याचा, नेगेटिव्ह, राईट. सगळ्यांनी लिहिलं सिक्स चा टेबल. ओके चला नेक्स्ट बघा इथे बघा, इथे सुद्धा तुम्हाला काय सांगितलंय, फोर चा टेबल बघा. नाऊ लेट अस मेक द टेबल ऑफ मायनस फोर. इथे तुम्हाला मायनस फोर चा टेबल लिहिलंय बघा, मायनस फोर झिरो जार झिरो, मायनस फोर वन जार मायनस फोर, मायनस फोर टू जार मायनस एट, राईट. मायनस फोर थ्री जार मायनस ट्वेल्व. ओके, तर हा टेबल आहे तो आपण काय केलंय बघा, ऑब्झर्व द पॅटर्न हेअर ऍज द मल्टिप्लायर ऑफ मायनस फोर इन्क्रीज बाय वन अँड द प्रोडक्ट इज रिड्यूस बाय फोर. ओके काय होतं इथे बघा, कळतंय सगळ्यांना, मायनस फोर चा जो आहे तो एक एक नी काय करतोय, वाढतोय. आणि गुणाकार जो झालाय प्रोडक्ट, तो मायनस फोर नी काय झालाय, कमी झालाय ना.
तो प्रोडक्ट जो आहे तो फोरनी कंपनी झालाय, बरोबर. नेक्स्ट, कीपिंग द सेम पॅटर्न. आता आपण काय करणार आहे ते डिक्रीज करणार, आपण जो मल्टीप्लायर आहे तो आपण काय करणार आहे, डिक्रीज करणार आहे. ओके okay? बघा, आता इथेच बघा तुम्ही, जर मी आता मायनस सिक्स मल्टीप्लाय बाय -1, काय आन्सर येईल कोण सांगेल मला? -6 मल्टीप्लाय बाय -1, 6 1 जा 6 एज इट इज येणार. आता इथे बोथ द नेगेटिव्ह नंबर्स आहेत. ओके आता दोघही नेगेटिव्ह नंबर्स असला तर त्याचा प्रोडक्ट काय काय येणार आहे? पॉझिटिव्ह येणार आहे. काय येणार आहे? पॉझिटिव्ह. आन्सर काय येणार आहे? -6 मल्टीप्लाय बाय -1, काय येणार आहे? ओनली 6, पॉझिटिव्ह 6 नंबर. ओके तसंच -6 मल्टीप्लाय बाय -2, आन्सर काय येणार आहे? 12. ओके पॉझिटिव्ह 12 नंबर. कळते सगळ्यांना? बघा, तर इंटीजरचे मल्टिप्लिकेशनचे दोन रूल झालेत. एक पॉझिटिव्ह एक नेगेटिव्ह नंबर असेल तर प्रोडक्ट काय येणार? त्याचं नेगेटिव्ह येणार. आणि दोघंही जर नेगेटिव्ह नंबर असतील तर प्रोडक्ट काय येणार? पॉझिटिव्ह. ओके कळालं सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके चला, तर तुम्हाला खाली एक टेबल दिलेला आहे, राईट. तो टेबल तुम्हाला काय करायचं, कंप्लीट करायचं आहे. बघूया आपण काय. द टेबल फॉर -5 इज गिवन बिलो. कंप्लीट द टेबल ऑफ -6 अँड -7. -5 तुम्हाला इथे टेबल दिलेला आहे, म्हणजे पाढे टेबल इथे -5 दिलेला आहे. वेट अ मिनिट. ओके -5 टेबल तुम्हाला इथे दिलेला आहे. तसंच तुम्हाला -6 आणि -7 टेबल कंप्लीट करायचं आहे. येईल करता? चला, -6 अँड -3 काय आन्सर येईल? आत्ताच मी सांगितलं, -6 मल्टीप्लाय बाय -3, आन्सर इज. अनुज सांग, अनुज काय आन्सर येईल? अनुज आहे ना क्लास मध्ये? हा, माइक ऑन कर, सांग मला काय आन्सर येईल. -6 मल्टीप्लाय बाय -3. +18 ना, आन्सर काय येणार? +18. ओके देन -6 मल्टीप्लाय बाय -2, काय आन्सर येणार? +12. इथे दोन्हीही नेगेटिव्ह नंबर्स आहेत तर आपल्याला जो प्रोडक्ट मिळेल त्यांचं जे आन्सर मिळेल ते काय असणार आहे? पॉझिटिव्ह असणार आहे. ओके -6 मल्टीप्लाय बाय -1 इज ओनली पॉझिटिव्ह 6, 6 नंबर. ओके आता -6 मल्टीप्लाय बाय 0 काय आन्सर येणार? -6 मल्टीप्लाय बाय 0. येस, काय आन्सर येणार? 0. ओके -6 मल्टीप्लाय बाय 0, कुठल्याही नंबरला आपण 0 ने मल्टीप्लाय केला तर आपल्याला आन्सर 0 येणार आहे. ओके -6 +1 काय आन्सर येणार आहे? -6. -6 मल्टीप्लाय सॉरी -6 मल्टीप्लाय बाय 2, आन्सर काय येणार आहे? -12. ओके असं तुम्ही 6 चा टेबल पूर्ण कंप्लीट करायचा टेबल मधला. देन 7 सुद्धा सेम तसंच करायचंय. -7 मल्टीप्लाय बाय -3 काय आन्सर येणार? कोण चला चॅट बॉक्स मध्ये लिहा, -7 मल्टीप्लाय बाय -3.
यस प्लस 21, वेरी गुड. काय येणार आहे? 21 येणार आहे. प्लस 21, बघा 7 3 किती, 7 3 21, आणि बोथ द नेगेटिव्ह नंबर्स आर हिअर, राईट? तर काय सांगितलंय, नेगेटिव्ह नंबरचं जर मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर काय येणार, त्याचं प्रोडक्ट सुद्धा काय येणार, पॉझिटिव्ह येणार. काय येणार? पॉझिटिव्ह. तर प्लस 25, ओके. आणि हा आपला जो पॉझिटिव्ह प्लस जो साईन आहे तो आपण लिहिला आणि नाही लिहिला तरी चालतं, ओके. नॉर्मल 21 ऑल्सो इज अ पॉझिटिव्ह नंबर, ओके. तर साईन इथे शो करायची काही गरज नाहीये, ओके. आता मायनस 7 मल्टीप्लाय बाय 2, काय आन्सर येणार? मायनस 7 मल्टीप्लाय बाय 2 आहे, ओनली 2 आहे. प्लस 14 कसं येणार? एक पॉझिटिव्ह एक नेगेटिव्ह नंबर आहे ना इथे. हा पॉझिटिव्ह, हा नेगेटिव्ह नंबर आहे, हा पॉझिटिव्ह नंबर आहे. तर मायनस 14 येणार. काय येणार? मायनस 14, ओके. कळालं? मल्टिप्लिकेशन ऑफ इंटीजर्स कळालं का तुम्हाला? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, होमवर्क मध्ये काय करायचंय बघा. हा वरती जो आहे क्वेश्चन, लेट्स रिकॉल, हा पूर्ण सॉल्व करायचा आहे आणि हा टेबल पूर्ण सॉल्व करायचा आहे, ओके. कळालं? लेट्स रिकॉल आणि हा टेबल जो आहे तो पूर्ण कम्प्लीट करायचा आहे होमवर्क मध्ये, ओके. कळालं? 7th स्टँडर्ड, ओके. एकदा मी परत एकदा होमवर्क सांगते. आजचा होमवर्क आहे 7th स्टँडर्ड स्टुडंट, हे जे लेट्स रिकॉल आहे इथे जे दोन क्वेश्चन्स आहेत लेट्स रिकॉल मधले, हे दोन क्वेश्चन्स घरी नोटबुक मध्ये परत सॉल्व करायचे आहेत. आणि प्लस हा जो टेबल दिसतोय इथे 6 आणि 7 जो टेबल कम्प्लीट करायला सांगितलं तुम्हाला, -6 आणि -7 तो सुद्धा काय करायचा आहे, होमवर्क करायचा आहे नोटबुक मध्ये ऍज इट इज असा ड्रॉ करून लिहायचा आहे. कळालं सगळ्यांना होमवर्क? कळालं सगळ्यांना? आणि मल्टिप्लिकेशन ऑफ इंटीजर्स मध्ये काय डाऊट आहे कोणाला? नेक्स्ट क्लास मध्ये आपण त्याचा प्रॉब्लेम सेट परत घेऊया एकदा रिव्हिजन म्हणून, ओके. ओके, चला मग आपण इथेच थांबूया. नेक्स्ट क्लास मध्ये पुढचं जे पार्ट राहिलेलं आहे ते कंटिन्यू करूया, ओके. तुम्ही क्लास लेव्ह करू शकता. बाय एव्हरीवन. बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय.